काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे सहभागी होणार आहे आणि तशी माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीच दिली आहे. काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे पवार आणि ठाकरेंची भेट घेऊन भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं. दोन्ही नेत्यांनी आता हे निमंत्रण स्वीकारलं आहे. जवळपास 5 दिवस ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि पुढे ते हिंगोली जिल्ह्यात जाणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात सुद्धा जवळपास 4 दिवस त्यांचं वास्तव्य राहणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये इतर पक्षाचे लोक अपेक्षित आहेत. शरद पवार साहेबांना मी निमंत्रित केलंय. पवार साहेब कदाचित 9 तारखेला नांदेडमध्ये येतील. त्याचबरोबर आम्ही अन्य नेत्यांना सुद्धा उद्धव ठाकरेजींची भेट घेतलेली आहे. त्यांनी यायचं मान्य केलं. त्यांचाही दिवस अजून ठरायचा आहे. आदित्य ठाकरे बहुतेक त्याला येतील त्यांच्याबरोबर. महाविकास आघाडी संपूर्ण